म्हणून या सभागृहामध्ये सातत्याने आम्ही बोलत आहोत की त्या ठिकाणी पहिल्यांदा असं झालेलं आहे की पालकमंत्र्यांचं ऑफिस झालं, नंतरच्या काळामध्ये माजी नगरसेवकांची लिस्ट डिक्लेअर झाली. दुसऱ्यांवर वोट उचलण्याच्या अगोदर अध्यक्ष महोदय यांचे सरकार होत तेव्हाच्या मुंबईच्या पालकमंत्र्याला तुमची बंगला देऊन टाकलेला आहे. अध्यक्ष महोदय नगर नाही अध्यक्ष महोदय आता मी भाषण करते. आज त्या ठिकाणी आयुक्तांची अंडर कमिटी बनवलेली आहे आणि त्यामुळे सर्वांनी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय त्यांनी इतकी पॉलिटिकल भाषण केली. बोला आपण बोला. आम्ही कुठेही त्यांना सांगा साफ्टम साहेब मी एकत्री उभी राहून उठून बोलले का तुमच्या भाषणाच्या मध्ये. सन्मान्य अध्यक्ष महोदय मला माहिती आहे की या बोलत असताना की पॉलिटिक्स बोलू नये असं म्हटलं जातं, पण महानगरपालिकेची स्वायत्तेच्या बाबतीमध्ये काही लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केले की कोण मुख्यमंत्री होते, त्यांच्या काळामध्ये मग इंटरफेरन्स झाला काय झालं. सर्वांनी अध्यक्ष महोदय आम्ही सुद्धा मानतो की मुंबई महानगरपालिकेची स्वायत्तता टिकली गेली पाहिजे, म्हणून या सभागृहामध्ये सातत्याने आम्ही बोलत आहोत की त्या ठिकाणी पहिल्यांदा असं झालेलं आहे की पालकमंत्र्यांचं ऑफिस झालं, नंतरच्या काळामध्ये माजी नगरसेवकांची लिस्ट डिक्लेअर झाली. आता कशी हरकत होईल अध्यक्ष महोदय? त्या ठिकाणी आपल्यालाही माहिती अध्यक्ष महोदय की माजी नगरसेवकांना त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्थापन करण्याचं काम झालं आणि ते स्पेसिफिक एका पक्षाच्या लोकांना त्या ठिकाणी बसण्याचं काम करण्यात आलं. दुर्दैवाने अध्यक्ष महोदय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता हरकत ऐकून घ्यायचं असं अध्यक्ष महोदय ते अभिभाषी उठवली होती. आम्ही साधवर जाता कामा नाही अध्यक्ष महोदय. दुसऱ्यांवर वोट उचलण्याच्या अगोदर अध्यक्ष महोदय यांचे सरकार होत तेव्हाच्या मुंबईच्या पालकमंत्री तुमची बंगला देऊन टाकला. अध्यक्ष महोदय मागच्या काळामध्ये इतकं वर्ष सरकार होती मला आठवत नाही की कुठल्या. आता मुंबईचे पालकमंत्री सन्मान्य जयंत पाटील साहेब होते, त्याच्या आधी सुरेश शेट्टी साहेब होते, त्याच्यानंतर बाकीचे मंत्री होते. पहिल्यांदा असं झालेलं आहे की आता सबबचे मंत्री महोदय आणि पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी कॅबिन घेतलेलं आहे. सन्मान्य अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी माजी नगर नाही अध्यक्ष महोदय आता मी भाषण करते माजी मंत्री महोदयांना वर्षात आहे त्यांची काहीतरी हरकत आहे ऐकूया असं आहे की मगाशी मला आम्ही बोलू अध्यक्ष महोदय असं कसं जयंत पाटील साहेबांनी हरकत घेतली मी त्यांना संधी दिली ना. अध्यक्ष महोदय ते नेहमी 7 दिवसापासून हा वाद चालला आहे. पालकमंत्री नेहमी होते पण यावेळी पालकमंत्रीचे शिवाय कोणी जनप्रतिनिधी महानगरपालिकामध्ये येत नाही. लोकांची समस्या नेहमी लोकांची समस्या प्रत्येक विभागामध्ये असतात. ते वार्डामध्ये फक्त वार्डाचे काम असतात. हेड ऑफिसमध्ये कोणी वार्डाचे लोक तिथे येऊ शकत नाही. मंत्रालयामध्ये परवानगीशिवाय ते जाऊ शकत नाही. आत्ता आम्ही तिथे पालकमंत्री म्हणून समस्या निवारण कक्ष उभा केला त्यामध्ये त्यांची काय अडचण आहे? त्याने पण निमंत्रण आहे, त्याने पण यावा तिथे. तर एकही राजकीय कार्य होणार नाही तिथे. फक्त लोकांची समस्या ऐकणार आहे आणि कोणी अडकला तरी पण मी थांबणार नाही. ते पालकमंत्रीच्या जनसमस्या निवारण कार्यालय तिथे सुरू राहणार आहे. अध्यक्ष महोदय सन्मान्य अध्यक्ष महोदय स्वायत्त संस्थांची स्वायत्तता राहिली गेली पाहिजे. त्या ठिकाणी आपल्यालाही माहितीये की आजपर्यंत कुठल्याही मंत्र्यांचं त्या ठिकाणी ऑफिस किंवा दालन झालं नाही. बरं दुसरं अध्यक्ष महोदय त्यांनी जो मुद्दा केला व्यवस्थित की त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना जे त्या ठिकाणी येत नाहीत. सन्मान्य अध्यक्ष महोदय दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी नगरसेवकांची माझी माझी सभागृहाला विनंती आहे की आपण पूर्ण सदस्याचं पूर्ण म्हणणं ऐकून घेऊया त्यानंतर मी प्रत्येकाला संधी देईन. आपल्या माध्यमातून मला फक्त माननीय सदस्यांना एक प्रश्न आहे. ते तिथे माझ्या महानगरपालिकामध्ये ते जनसमस्या निवारण कार्यालय कोणी पालकमंत्री असेल त्याच्या सुरू झाला त्यांच्यावर त्यांचे ऑब्जेक्शन आहे. फक्त त्याने महाराष्ट्राची जनतेने सांगावा हँगिंग गार्डन मध्ये त्यावेळेच्या पालकमंत्रीने मोठा बंगला दिला होता त्यामागे त्यांचा काय हेतू होता त्याने सांगावा. ते अध्यक्ष महोदय वर्षाताई बोला. अध्यक्ष महोदय मला वाटतं तिथल्यापासून आपलं मंत्रालय किती लांब आहे हे मला सांगायची वेगळी गरज नाही. महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयापासून मंत्रालय ऐका 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 अध्यक्ष महोदय आता तुम्ही मला सातत्याने जे डिस्टर्ब करणार अध्यक्ष महोदय. मला वाटतं दालन वाटप आणि बंगला वाटपाचा पर्यावरणाशी काही संबंध नाहीये. आपण आता पर्यावरणावरती बोला. अध्यक्ष महोदय माझा फक्त म्हणणं
ठिकाणी हे आहे की त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना जाता येत नाही असं म्हणून त्या ठिकाणी काही पक्षांच्या लोकप्रतिनिधींची एक लिस्ट झाडांवर झाडांवर नाही नाही मग असं आहे की सगळ्याच लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली पाहिजे. आज झाडांचे प्रश्न मांडायचे तर लोक जाणार कुठे? आज त्या ठिकाणी आयुक्तांच्या अंडर कमिटी बनवलेली आहे आणि त्यामुळे सन्माननीय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय त्यांनी इतकी पॉलिटिकल भाषण केली. बोला आपण बोला. आम्ही कुठेही त्यांना सांगा साफ्टम साहेब मी एकत्र उभी राहून उठून बोलले का तुमच्या भाषणाच्या मध्ये? उलट मी पराग अडवाणी साहेबांच्या भाषणाचं त्या ठिकाणी कौतुक केलं की त्यांनी ज्या सूचना दिल्या आणि त्यांनी बिलकुल मुंबईकरांना काय गोष्टी केल्या पाहिजे त्या ठिकाणी सूचना केल्या. अध्यक्ष महोदय आता त्यांनी खूप माझ्याबद्दल बोलले. सन्माननीय आशिष शेलार साहेबांनी माझ्या नावाचा उल्लेख केला होता त्यांच्या भाषणात. त्यांनी सांगितलं की कोस्टल आम्ही केलं. आता सन्माननीय पृथ्वीराज बाबासाहेब आहेत, कोस्टलची कोणाचा दृष्टिकोन होता हे मी सांगायची गरज नाहीये. त्या ठिकाणी मुंबईमध्ये ईस्टर्न वेस्टर्न मेट्रो कोणाची संकल्पना होती हे सांगायची मला गरज नाही. दुर्दैवाने आपल्याला कुठेतरी या ठिकाणी मला सांगायला पाहिजे की आपण जे आहे ते मुंबईचे आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र बाहेर पाठवलं आणि गिफ्ट दिलं एका स्टेटला. आपण सागरी पोलीस अकॅडमी त्या ठिकाणी दुसऱ्या स्टेटला दिली. त्या ठिकाणी वेदांत फॉक्सको टाटा एअरबस प्रोजेक्ट दुसऱ्याला दिले. बल्स ड्रीम प्रोजेक्ट मेडिकल डिव्हाइस पार्क घालवले. सन्माननीय अध्यक्ष महोदय बुलेट ट्रेन आली पण त्याचा खर्च आम्हाला किती मिळतोय महाराष्ट्राला हे मी वेगळं सांगायची त्या ठिकाणी गरज नाही. मुंबईला त्या ठिकाणी कसा खर्च होणार आहे ते मी वेगळं सांगायची गरज नाही. फक्त अध्यक्ष महोदय या विधेयकाच्या माध्यमातून मला एक गोष्ट सांगायला पाहिजे की राज्यात फोडाफोडीचं राजकारण करायचं आणि इतर देशांना औद्योगिकरणामध्ये मदत करायची ही भूमिका या ठिकाणी बरोबर नाहीये. या विधेयकाच्या माध्यमातून मी एवढंच सांगेन की आपल्याला येणाऱ्या पिढीसाठी कशी ग्रीन झोन करता येतील, त्या ठिकाणी आरे कसा वाचवता येईल, मोठ्या प्रमाणामध्ये गार्डन कसे डेव्हलप करता येतील आणि प्रदूषणामध्ये आपल्या मुंबईच्या ज्या आता 2 नंबरचं जगामध्ये स्थान आहे ते हळूहळू कमी करून मुंबईला ग्रीन झोन मध्ये कसं आणता येईल. आपण तर खूप वेळा सांगतो की बिल्डिंग मध्ये ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, कन्झर्वेशन केलं पाहिजे, डेव्हलप केल्या पाहिजे, त्या ठिकाणी झाडं लावली पाहिजेत. याच्यावरती ज्या ज्या आपण पॉलिसी करतो त्या कशा तऱ्हेने अंमलबजावणी करणार या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये यामध्ये उपाययोजना कराव्या असं मी या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती करतो.